माणगाव तालुक्यातील इंदापूर शहरात एका कंपनीच्या नावे महिलांकडून 1500 रुपये घेऊन त्या महिलांना मेथी पॅकिंग करा, महिला 3000 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये येतील असे आमिष दाखवून हजारो महिलांची मोठी फसवणूक झाल्याची लेखी तक्रार काही महिलांनी माणगाव पोलिसांकडे केली आहे। याबाबत सविस्तर वृत्त असे की इंदापूर शहरात तळा रोड लगत गेल्या वर्षभरापासून एका रूममध्ये आल्टोस एंटरप्राइजेस या कंपनीच्या नावाने दुकान थाटून विठोबा गावडे हा व्यक्ती राहणार तळा येथील असून त्याने महिलांकडून 1500 रुपये घेऊन त्यांना त्या बदल्यात घरातील काही वस्तू देत या वस्तू दिल्यावर तो महिलांना इंदापूरमधील एका किराणा दुकानातून मेथी आणून ते मेथीचे दाणे पॅकिंग करण्यासाठी घरी देत होता। या बदल्यात विठोबा गावडे हा त्या महिलांच्या बँक खात्यावर 3000 रुपये गुगल पे करायचा। यासाठी त्यांनी महिलांकडून आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक, फोटो घेतले होते असे माणगाव पोलिसांना दिलेल्या तक्रारी अर्जात काही महिलांनी नमूद केले आहे। तसेच विठोबा गावडे यांच्याशी या प्रकरणाबाबत माहिती घेण्यासाठी संपर्क केला असता त्यांचे दोन्ही मोबाईल नंबर संपर्क क्षेत्राच्या बाहेर दाखवत आहेत। तसेच दिनांक 21 नोव्हेंबर रोजी आल्टोस इंडिया या कंपनीच्या लुधियाना पंजाब येथील कार्यालयाशी संपर्क केला असता आमचा कुठल्याही प्रकारे रायगड जिल्ह्यात महिलांसाठी मेथी पॅकिंग करायला देणे हा व्यवसाय नसून प्रॉडक्ट विकणे हा आमचा व्यवसाय आहे। रायगड जिल्ह्यात माणगाव तालुक्यात इंदापूरमध्ये मेथी पॅकिंगच्या नावाने चुकीच्या पद्धतीने कोणीतरी व्यक्ती हा व्यवसाय करत असल्याची तक्रार 1 महिना आधीच आल्याचे आल्टोस कंपनीमधून सांगण्यात आले आहे। या प्रकरणी माणगाव वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी तक्रारीची दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी अशी मागणी महिला वर्गाकडून करण्यात आली आहे। बोला बाई, पांडुरंग सत्तर कशी नाही कालात आणि आम्हाला मेथ्यांची जरा माहिती पडली म्हणून आम्ही मेथ्या पॅकिंग करायला नेल्या। काय किती पैसे भरले? मुलाचे नाव, माझे नाव, असं आम्ही 2500 माल तयार केला। पहिला दिला 1500 आणि आम्हाला पगार काय त्यांनी दिली नाही आणि 3000 रुपये आम्ही भरलं दोन नावाचं। मग त्यांनी काय आम्हाला प्रोजेक्ट काय तू म्हणतात ते काय अर्धा मुर्दा दिला, अर्धा मुर्दा नाही दिला आणि महागाईची वस्तू सगळी काय, तरी पण तो आम्ही घेतला का जाऊन दे म्हणून आणि ह्यांनी आम्हाला फसवणूक केली। आज 2 महिने झाले आम्हाला, आज देतो पगार, उद्या देतो पगार, पगार काय ह्याने दिला नाही म्हणून आम्ही आलो। तुम्हाला वस्तू दिल्या का पहिले? पैसे घेतले थोडे थोडे, आपल्या काहीतरी कोलगेट बिलगेट ह्या होत्या सगळ्या काही दिलं थोडा थोडा। मग आता फोन उचलत नाही का? उचलतच नाही फोन, केव्हा किती वकीत लावते फोन। तुम्ही कुठल्या सगळ्या? आम्ही बोलायचा, मला त्यांनी सकाळी सांगितलं दरवाजा तू उघड म्हणून मी दरवाजा उघडला तर तू काय आला नाही फोन, काय माझा उचली नाही आलाच नाही। तुमचं नाव? तुम्ही काम करता तिथं? त्यांचा पहिला पाहिजे अनिता लक्ष्मण काय आडनाव मानकर। मानकर मग काय सर तुमचे ते साहेब कुठे आहेत? तिकडे पंजाबला गेले बोलते। पण आता लोकांची एवढी फसवणूक झाली तर मला पण माझं 2 महिन्याचा पगार आलाय। तुमचा पण 2 महिन्याचा पगार देतो देतो बघतात ना, आता देतो म्हणलं ते त्यांना सल्ल्याशिवाय दार उघडलं काय त्यांनी येतो बघतात ना। होते का सकाळी? फोन केला येतो बोलले ते येतो बोलले।